यावर्षी विकासाच्या नावाखाली अनेक डोंगर पोखरले गेले, त्यामुळे अतिवृष्टी होत आहे अशा कमेंट्स बऱ्याच लोकांनी केलेले आहेत. शिमला जिल्ह्यातील रामपुरी विभागातील झाकरी भागातील समेजखेडा हायड्रो प्रोजेक्टजवळ मध्यरात्री ढगफुटीमुळे आलेल्या पुरामुळे गोंधळ उडाला आणि 22 जण बेपत्ता झाल्याची माहिती मिळत आहे. त्याचप्रमाणे मंडी जिल्ह्यातील चोहर खोऱ्यातील तिक्कन थलटूकोडमध्ये अतिवृष्टीनंतर आलेल्या पुरामुळे अनेक घरांचे नुकसान झाले आणि लोकांनी जीव वाचवण्यासाठी जंगलाकडे धाव घेतली. अक्षरशः मोठमोठ्या बिल्डिंगा पत्त्यासारख्या पडताना आपल्याला दिसत आहेत. मंडीचे जिल्हा दंडाधिकारी अपूर्व देवगन हेही मदत आणि बचाव कार्यासाठी घटनास्थळी रवाना झाले आहेत. मात्र मुसळधार पावसामुळे रस्तेही ठप्प झाले असून रामपूर शिमला येथे ढगफुटीमुळे मोठ्या प्रमाणात जीवित व वित्तहानी झाली आहे. समेळ खड्ड्यामध्ये काल रात्री आलेल्या पुराने आजूबाजूच्या गावांमध्ये मोठ्या प्रमाणात उद्ध्वस्ताचे झाल्याचे चित्र आपल्याला दिसत आहे. गुरुवारी पहाटे ढगफुटी झाल्याची माहिती मिळाल्यानंतर उपयुक्त अनुपम कश्यप आणि पोलीस अधीक्षक संजीव गांधी हेही रवाना झाले आहेत. श्रीकंठच्या डोंगरात ढगफुटीमुळे कुरपन समेळ आणि गणवी खड्डमध्ये भीषण पूर आल्याने मोठ्या प्रमाणात विध्वंस झाल्याचे चित्र आहे. सुमारे 2 डझन घरे अनेक वाहने वाहून गेल्याचे वृत्त आहे.